हे सहाला म्हणले सहा पर्यंत मी काम करतो तर मग झोपतात कधी? सुरतला गेल्यावर 2-3 दिवस आता पद मिळणार म्हणून जागू शकेल, पण नंतर कधीतरी ती मेंदू म्हणेल अरे झोप 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 केलं तर ही बाबा उठतो कधी? माझी बहीण कुठेतरी म्हणली माझा दादा 6 वाजता उठून कामाला लागतो. आता आहे मला सवय, चुलत्याची लागली सवय, काय करू? वाईट तर नाही ना सकाळी 6 उठून कामाला करणं? तर हे 6 म्हणले 6 मी काम करतो तर मग झोपतात कधी? तेही कळलं पाहिजे ना, 24 तास तर माणूस 1-2 दिवस काम करू शकेल, किंवा सुरतला गेल्यावर 2-3 दिवस आता पद मिळणार म्हणून जागू शकेल, पण नंतर कधीतरी ती मेंदू म्हणेल अरे झोप झोप झोप. 7 तास तर झोप पाहिजेच ना राव, किती काही केलं तरी. आम्ही साहेबांचंही काम बघितलंय 55 वर्ष, सकाळी ते 2 जरी झोपले तरी सकाळी 7 तयार असायचे, पण 2 ते 7 5-7 तास झोप घ्यायचेच ना. पटेल असं बोलावं राव, लईच पुढचं बोलायला लागलं. ठीक आहे राव, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहेत, आमच्या सगळ्यांचे मुख्यमंत्री आहेत, आम्हाला तुमच्याबद्दल जरूर आदर आहे, प्रेम आहे, पण तुम्ही काय न पटण्यासारखं बोलायला लागल्यावर मग आम्हालाही बोलावं लागेल, त्यालाही नसणार. आणि महागाईच्या बद्दल काही बोलत नाही, दुसरेच कुठले तरी मुद्दे काढायचे, दुसराच मुद्दा काढून तिकडंच मग चॅनलवाली पण हे आमकं आमकं म्हणले त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणलं? अरे म्हणलं बेरोजगारी महागाईच्या बद्दल विचारा त्यांना आणि मग सांगतो आमचं काय म्हणलं. तुम्ही नीट बघा, नेहमीची यांची पद्धत आहे, लोकांचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्याच्या करता असंच काहीतरी करण्याचा प्रयत्न ते करतात. आम्ही घोषणा द्यायचो ना अधिवेशन चालू असताना, 50 खोके, 1 मोके वगैरे वगैरे वगैरे, तर ते इतकं त्यांच्या जिवारी लागलं, इतकं जिवारी लागलं, त्याच्या नंतरच्या काळामध्ये त्यांनी पण तिथं वादच घालायला सुरुवात केली. आम्ही भाईदासला विचारा, मी शेवटी आमचे आघाडीचे सगळे आतमध्ये घेऊन गेलो, म्हणलं नको व्हायच्या आधी लागायला, उगीच काहीतरी तिथं हाणामारी व्हायची, म्हणायचे बघा काय चाललंय आमदार लोक हाणामारी करताय, यांचा पायाखालची वाळू घसरली म्हणून हाणामारी करताय असलं. आम्ही सभागृहात कुठेही गोंधळ होऊन दिला नाही, सगळी कामं रितसर त्याच्यामध्ये बिलं बिलं सगळी काही चर्चा त्या ठिकाणी करून मंजूर केली. आता आपल्याकडे ते सरपंच, डायरेक्ट सरपंच, म्हणलं डायरेक्ट सरपंच करताय चांगलंय, पण डायरेक्ट मुख्यमंत्री करा की डायरेक्ट पंचायत समितीचा सभापती करा, डायरेक्ट जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करा, स्वतःला जी सोयीचं असेल ते करायचं.